नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी सोमवारी पनवेल उरण ठाणे या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या घोषणा देत मशाल मोर्चा काढण्यात आला. त्यानुसार नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 16 येथे महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, भास्कर शेट्टी, शिवाजी भगत, मयूर आंग्रे, विवेक होन, शोभा सातपुते, वर्षा कोकाटे, यमुना प्रकाशन, देवेंद्र परब, अनिता रणदिवे, विटाबाई सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज 9 ऑगस्ट गांधी दिनाच्या निमित्त साधून आदरणीय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आज आपण बघत आहात. दासे येथे मशाल मोर्चाची सुरुवात झाली आणि संपूर्ण दासेमध्ये मशाल मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर आता आपण बघतात की संध्याकाळची वेळ आहे आणि संपूर्ण पनवेलमध्ये ठिकठिकाणी हे मशाल मोर्चा इथे निघालेला आहे. आता नवीन पनवेल भागात आपण जर बघितलं तर 100-150 लोक आज ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्वांची इच्छा आहे की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळालंच पाहिजे. दिबा पाटील साहेब हे इथले भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा जन्मभूमी आणि कर्मभूमी इथे आहे आणि अशा प्रकारे दिबा पाटील साहेबांनी ना केवळ इथल्या भूमिपुत्रांसाठी नाही तर इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या जीवनातील आपण जर बघितला इतिहास तर त्यांचं जीवन हे दुसऱ्यांसाठी अर्पण त्यांनी केलेलं होतं. असे काम करणारे व्यक्ती आणि ज्यांचा आदर्श आम्हा सर्वांना पनवेलकरांना आहे यासाठी आम्ही नक्कीच आमच्या सर्वांचं इथे जमलेल्या आमचे नगरसेवक आहेत सन्माननीय संतोष शेट्टी जे पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती आहेत, समीर ठाकूर जे प्रभाग समिती पक्ष सभापती आहेत, राजश्री वावेकर आहेत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते इथे आहेत, ॲडव्होकेट मदन साहेब इथे आहेत, त्याचबरोबर इतर सर्व आमचे तुम्ही बघणार आहात की सगळ्या कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. ह्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश आहे की इथून पुढे जे जे काही आंदोलन होणार आहे दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी त्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही ह्याच उत्साहाने सहभागी होणार आहोत. आजच्या ह्या क्रांतीदिनी दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी काही मशाल मोर्चा आज जाहीर केला होता. 2010 मागच्या महिन्यात साखळी मोर्चा काढला, त्याच्यानंतर 23 तारखेला याचे 24 तारखेला आपल्या याचे सिडकोला घेराव काढला, याच्यामध्ये उत्स्फूर्त सर्व स्थानिक लोकांनी पाठिंबा दिला. मध्ये कल्याण, पालघर, पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेनी पाठिंबा दिला. त्याच्यामुळंच पाटील साहेबांचं नाव किंवा पाटील साहेब किती लोकप्रिय आहेत याची ही चुणूक दाखवून दिली सर्व जनतेनी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव दिलं तरी स्थानिक लोकांचा खरंच त्याच्यामुळं उद्धार होणार आहे किंवा त्यांचे एक जोश किंवा त्यांच्या नावाला एक मान्यता दिली अशा प्रकारचे आपला विमा इंटरनॅशनल विमानतळाला नाव पाटील साहेबांचं देण्यासाठी मग ते रक्ताचं पाणी करायची वेळ आली तरी सर्व स्थानिक लोक म्हणजे शेतकरी असतील कोणी हे कष्टकरी असतील सर्व लोक फक्त ह्या आपल्या जी आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी जी कमिटी आहे ती कमिटी ज्या ज्याप्रमाणे आदेश देईल त्या त्याप्रमाणे सगळे हे स्थानिक पनवेलचे नवीन पनवेलचे रहिवासी त्यात आपल्याला झुकून देणार आहे किंवा पाठिंबा देणार आहे